त्यात साखर टाकणे मीठ टाकतं मला आवडत नाही. कोणतो विनायक राव काय अवकाश आहे त्याची काय कार्य तुम्ही त्या एवढ्या वर्षात 10 वर्ष झाली कोणतं एक प्रकल्प आणला काय त्यांनी सांगा. एक गरिबांसाठी योजना राबवली सांगा. मला त्याच्यावर जास्त वेळ काढायचा नाही पण अशा माणसाने उपोषण राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. एकीकडे स्वातंत्र्य दिन साखर टाकणे मीठ टाकतं मला आवडलं नाही एवढा चांगला कार्यक्रम झाला. कोणतो विनायक राव काय अवकाश आहे त्याची काय कार्य तुम्ही त्या एवढ्या वर्षात 10 वर्ष झाली कोणतं एक प्रकल्प आणला काय त्यांनी सांगा. एक गरिबांसाठी योजना राबवली सांगा. मला त्याच्यावर जास्त वेळ काढायचा नाही पण अशा माणसाने उपोषण उपाशी असते तर मला सांग मी पाठवतो बिर्याणी हे काय. त्यामुळे अदानी का कोणी कोकणातली जमा जागा गरिबांची लाटू शकत नाही घेऊन जाऊ शकत नाही आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्रात अनेक चर्चा आहे सर शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेवर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात काय फरक पडेल. 36 जण एकत्र येऊन काय आम्हाला फरक पडत नाही तर काँग्रेस आणि पवार साहेब एकत्र येऊन काय फरक पडणार आहे. आता शिवसेना माझ्याकडे काय होत नाही आम्ही समर्थ आहे एकत्र झाले काय करू शकणार आहे. तिघ होते काय करू शकले नाही. तिघाचे 2 झाले 2 परत 3 झाले आता 4 होतील काही नाही. आता काँग्रेस पण काही दिवसांनी आमच्याकडे येईल काँग्रेसचे काही जण. आम्ही सर्व पक्षाचं सरकार बनवतोय. शरद पवारांना केंद्रात कृषी मंत्रीपद द्यायचं होतं असा पद आणि हे माझं काम नाही तो पक्ष पाहिजे ते आमचे माननीय मोदी साहेब अमित शहा आणि नड्डाजी पाटील तो माझा प्रश्न नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.